नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी चॅनलवर. आज आपण एक शेतकरी एक अर्ज योजना म्हणजेच महाडीबीटी मार्फत घेण्यात येणाऱ्या योजनेबाबत माहिती जाणून घेणार आहोत. राज्य शासनाच्या मार्फत थेट शेतकऱ्यांना अनुदान तत्वावर गरजेच्या वस्तू सेवा मिळण्यासाठी महाडीबीटी पोर्टल मार्फत ही योजना राबवण्यात येत आहे. या योजनेमध्ये कोणकोणत्या योजनेचा समावेश आहे याची माहिती आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. तर चला तर सुरुवात करूया. कोणकोणत्या योजना आहेत तर याच्यामध्ये कृषी यांत्रिकीकरण, सिंचन सुविधा व सिंचन साधने व सुविधा, त्यानंतर फलोत्पादन अशा योजना आहेत. आणि याच्यामध्ये अजून एक योजना होती बियाणे औषधे व खते. तर सध्या ती योजना सुरू नसल्यामुळे याच्यातून काढून टाकण्यात आलेली आहे. नंतर तुम्हाला ज्यावेळी सुरू होईल त्यावेळेस इथं योजनेचा समावेश करण्यात येणार आहे. तर कृषी यांत्रिकीकरण, आता या सर्व मुख्य ज्या योजना आहेत या पोर्टलवर उपलब्ध आहेत. या तुम्हाला mahadbt.mahaiti.gov.in/farmer/login अशा ऑप्शन मध्ये ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटवर तुम्हाला आपलं प्रोफाईल तयार करून घ्यायचं आहे. प्रोफाईल 100% भरून घेतल्याच्या नंतर तुम्हाला योजनेसाठी अर्ज करा अशा ऑप्शनला क्लिक करायचं आहे. आणि योजनेसाठी अर्ज करा याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला ह्या अशा योजना दिसतील. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये योजनेची माहिती जाणून घेणार आहोत, कोणत्या कोणत्या योजना आणि त्याच्यामध्ये काय काय समाविष्ट करण्यात आलेलं आहे. आता कृषी यांत्रिकीकरण, कृषी यांत्रिकीकरण यामध्ये प्रामुख्याने कृषी अवजारं जसं की ट्रॅक्टर, आता तुम्ही जर पाहिलं मुख्य घटक आहे कृषी यांत्रिकीकरण, ज्यामध्ये कृषी यांत्रिकीकरण व उप अभियान, राज्य कृषी यांत्रिकीकरण, राष्ट्रीय अन्न सुरक्षा. मग तुम्ही याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला त्याची विस्तृत माहिती, त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या योजना आहेत, हे तुम्हाला अनुदान तत्वावर देण्यात येणार आहे, त्याचा उद्देश काय आहे, जमीन वगैरे किती पाहिजे, अल्प अत्यल्प याचा तुम्हाला लाभ, अशी माहिती देण्यात आलेली आहे. तर या योजनेतून जे आपण कृषी यांत्रिकीकरण उप योजना जे आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला ट्रॅक्टर पॉवर ड्रिलर, ट्रॅक्टर पॉवर चलित अवजारं, बैल चलित, मनुष्य चलित, काढणी पश्चात तंत्रज्ञान, फलोत्पादन, स्वयंचलित यंत्र असे तुम्हाला यंत्रे यंत्रांचा लाभ यामध्ये मिळणार आहे. त्यानंतर तुम्हाला कागदपत्र, शेतकऱ्याचे पात्र, आधार कार्ड असेल, तुमचं 7/12 8, त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट, त्यानंतर तुम्हाला अवजारांसाठी ट्रॅक्टर किंवा यंत्र एकच, तुम्हाला एकाच अवजारासाठी अनुदान देय राहणार आहे. म्हणजे एकच योजनेचा लाभ तुम्ही त्यातून घेऊ शकता. एकतर तुम्ही ट्रॅक्टर घ्या किंवा मग त्या ट्रॅक्टर संबंधित अवजार पण घेऊ शकता. राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना जर पाहिली तर त्यामध्ये पण तुम्हाला म्हणजे अशा तुम्हाला योजना इथं दिलेल्या आहेत. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना, एकात्मिक फलोत्पादन विकास योजना, राष्ट्रीय कृषी विकास योजना रत्तर, या हेडलाईनच्या अंतर्गत तुम्हाला त्या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. तर तुम्हाला त्याच्यामध्ये ट्रॅक्टर, मळणी यंत्र, रोटाव्हेटर, पॉवर ट्रिलर, फळबाग शेड्या आणि इतर अशीच वेगवेगळी अवजारं तुम्हाला इथं उपलब्ध आहेत. यासाठी तुम्हाला बाबी निवडावर क्लिक करून तुम्हाला पुढे जाऊन काय करावं लागेल ते निवडावर लागणार आहे. ती यंत्र तिथे तुम्हाला दिलेली आहे. आता दुसरं आहे सिंचन साधने आणि सुविधा. सिंचन साधनेमध्ये तुम्हाला प्रधानमंत्री कृषी सिंचन सुविधा प्रति थेंब अधिक पीक सूक्ष्म सिंचन घटक, त्यानंतर राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, अन्न धान्य तेलबिया ऊस व कापूस, राष्ट्रीय कृषी विकास योजना रफ्तार, मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना, अशा विविध प्रधानमंत्री योजना असेल, मुख्यमंत्री योजना असेल, अशा कृषीच्या सिंचनासाठी तुम्हाला ह्या योजना आहेत. याच्यामध्ये तुम्हाला ठिबक सिंचन, तुषार सिंचन, पंप सेट, मोटर, इंजन, पाईप्स, पीव्हीसी पाईप्स, वैयक्तिक शेततळे, शेतातील तलावाचे अस्तरीकरण अशा प्रकारच्या योजनांचा यामध्ये समावेश आहे. तुम्ही त्यासाठी सुद्धा इथून अर्ज करू शकता. त्यानंतर तुम्हाला फलोत्पादन, त्या अगोदर फलोत्पादनच्या अगोदर मी तुम्हाला बियाणे व औषधे, तर याच्यामध्ये तुम्हाला अन्नधान्य बिया असतील, तेलबिया असतील, सोयाबीन वगैरे इतर आणि अजून इतर काही बियाणे याच्यामध्ये अनुदान तत्वावर देण्यात येत आहेत. हे अर्ज ज्यावेळेस सुरू असतात त्याच वेळेस आपल्याला भरता येतात. आता ते सुरू नसल्यामुळे आपल्याला तिथं ऑप्शन उपलब्ध नाही आहे. आता फलोत्पादन, फलोत्पादन मध्ये तुम्हाला बघा एकात्मिक फलोत्पादन विकास योजना, भाऊसाहेब फुंकर फळबाग लागवड योजना म्हणजे फळबाग लागवडीसाठी अनुदान दिलं जातं, राष्ट्रीय कृषी विकास योजना, मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना, या प्रत्येक योजनेच्या अंतर्गत तुम्हाला बेनिफिट देण्यात येत आहेत. तर भाऊसाहेब फुंकर फळबाग लागवड योजनेबाबत जाणून घेऊ.
ही योजना 2018-19 पासून नव्याने सुरू करण्यात आलेली आहे आणि या योजनेअंतर्गत लाभार्थी जो आहे तो फळबाग लागवडीचा लाभ घेऊ शकत नाही, ज्यांना त्यांना लाभ देण्यात येणार म्हणजे राष्ट्रीय महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जे शेतकरी जे लाभार्थी लाभ घेऊ शकत नाहीत त्या शेतकऱ्यांना या भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना या मार्फत लाभ देण्यात येणार आहे. त्यानंतर योजनेत शेतकऱ्यांना मंजूर अनुदान पहिल्या वर्षी 50% म्हणजे जे अनुदान जे देण्यात येते ते 3 वर्ष देण्यात येत असतं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पहिल्या वर्षी 50% अनुदान देण्यात येतं, दुसऱ्या वर्षी 30%, तिसऱ्या वर्षी 20% आणि लाभार्थ्याने शेतकरी दुसऱ्या व तिसऱ्या वर्षीच्या अनुदानास लाभ घेण्यासाठी झाडांचे जीविताचे प्रमाण हे 90% म्हणजे बागायती जर तुमची जमीन असेल तर तुम्हाला 90% हे त्या झाडांची जीवित झाडं पाहिजेत आणि कोरडवाहूसाठी 80% ठेवणे आवश्यक आहे. हे प्रमाण कमी झाल्यास शेतकरी स्वखर्चाने ते पुन्हा जिवंत झाडे जिवंत करून ते काय करणार आहे तर विहित केल्याप्रमाणे राखणे आवश्यक आहे. या योजनेत भाग घेण्यासाठी शेतकरी कोकण विभागात जर असेल तर त्याला कमीत कमी 10 गुंठे तर जास्तीत जास्त 10 हेक्टर आणि इतर विभागात कमीत कमी म्हणजे कोकण सोडता इतर विभागामध्ये 20 गुंठे कमीत कमी आणि जास्तीत जास्त 6 हेक्टर मर्यादेपर्यंत लाभ घेऊ शकतो. यामध्ये अल्प अत्यल्प महिला दिव्यांग यांना या योजनेमध्ये काय आहे, अल्प भूधारक असतील अत्यल्प भूधारक असतील किंवा महिला किंवा दिव्यांग जे शेतकरी असतील या शेतकऱ्यांना प्राधान्य म्हणजे प्रायोरिटी देण्यात येणार आहे. अनुदान या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना ठिबक संचाच्या उभारणीकरिता 100% अनुदान देण्यात येईल म्हणजे ज्या शेतकऱ्यांना फळबागासाठी ठिबक घ्यायचं आहे त्यांना 100% अनुदान तत्वावर ठिबक. तर उपलब्ध फायद्यांसाठी दस्तऐवज म्हणजे कागदपत्र वगैरे तुम्हाला इथे दिलेले आहेत, काय लागणार आहे ते पण पाहू शकता. लाभार्थ्यास फळबाग लागवडीसाठी ठिबक सिंचन बसवणे अनिवार्य आहे म्हणजे तुमच्या फळबागासाठी तुम्हाला ठिबक बसवणं गरजेचंच आहे. अशा पात्रता तुम्हाला दिलेल्या आहेत शेतकऱ्यांना, सर्व प्रवर्गातील शेतकऱ्यांना ही योजना आहे. त्यानंतर कुटुंबाची व्याख्या जर धरली तर पती पत्नी व मुले असं ते कुटुंब असतं. लाभ वैयक्तिक शेतकऱ्यांना देय आहे म्हणजे एकाच शेतकरी किंवा संस्थात्मक लाभार्थ्यांना हा देय नसणार आहे म्हणजे ही जी योजना आहे. शेतकऱ्या स्वतःच्या नावावर सातबारा असणे म्हणजे स्वतःच्या मालकीची जमीन किंवा संयुक्त मालकी असेल तर संमतीने शेतकऱ्या स्वतःच्या हिश्श्याच्या मर्यादेत लाभ पण घेता येईल. सातबारावर कुळाचे नाव असल्यास कुळाची संमती, कुळ जर असेल सातबारावर नोंद तर कुळाची संमती घेणं गरजेचं आहे. त्यानंतर परंपरागत वन निवासी अधिनियम 2006 नुसार वन पट्टेधारक शेतकरी लाभ घेण्यास पात्र आहेत. इतर शासकीय योजनेतून फळबाग लागवड केली असल्यास ते क्षेत्र वगळून वरील विभागानुसारच्या क्षेत्र मर्यादेत शेतकऱ्यास लाभ घेता येईल आणि आवश्यक कागदपत्रे जे आहेत ते 7-12 व 8 उतारा लागणार आहे. एक हमीपत्र असतं ते लागणार आहे. संयुक्त खातेदार असल्यास सर्व 7 खातेदारांचे सहमतीपत्र तुम्हाला लागणार आहे आणि जातीचे प्रमाणपत्र अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या शेतकऱ्यांसाठी लागणार आहे. इतर कुठल्याही जातीच्या लोकांना ते लागणार नाही. अशी ही भाऊसाहेब फुंडकर योजना जी की तुम्हाला फलोत्पादनमध्ये उपलब्ध आहे. आता यामध्ये जर तुम्ही बाबी निवडाला क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला 2 ऑप्शन दिलेले असतात, प्रकल्प आधारित आणि आता आपण बाबी निवडाला क्लिक करतोय तर तुम्हाला इथं बघा सर्वे नंबर निवडायला सांगितलं जाईल. त्यानंतर तुम्हाला इथं प्रकल्प आधारित घटक प्रकारमध्ये प्रकल्प आधारितला जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला इथं बाबीमध्ये बघा ऑर्गॅनिक शेती प्रमाणपत्र, बाजार सुविधा स्थापन, मशरूम युनिटसाठी म्हणजे नवीन बागांची लागवड मशरूमच्या किंवा रोपवाटिका, टिश्यू कल्चर युनिट, बीजोत्पादन अशा पायाभूत सुविधा आणि शीतगृह प्री कूलिंग प्रक्रिया युनिट असे तुम्हाला प्रकल्प आधारित मध्ये प्रोजेक्ट रिलेटेड जे आहे ते इथं तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि इतर घटक नॉन प्रोजेक्ट बेस्ड म्हणजे तुम्हाला इथं एकात्मिक पोषक द्रव कीड व्यवस्थापनसाठी कांदा चाळ पॅक हाऊस अशी तुम्हाला योजना आहे, कांदा चाळसाठी अनुदान दिलं जातं. जुन्या फळबागांचे पुनरुज्जीकरण म्हणजे तुम्हाला फळबागांचं नवीनीकरण करण्यासाठी तुम्हाला त्याच्यासाठी पण दिलं जातं जुन्या जर असतील तर. बाग लागवडसाठी फळे फुले मसाले अशा जे बागा असतात त्यांच्यासाठी तुम्हाला अनुदान दिलं जातं.
यानंतर भाजीपाला रोपवाटिका मधुमक्षीचं पालन हरित ग्रह सेड नेट हाऊस प्लास्टिक मल्चिंग इत्यादीसाठी तुम्हाला ही योजना आहे. या सर्व योजना तुम्ही निवडल्याच्या नंतर तुम्हाला अर्ज सादर करा ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि अर्ज सादर केल्याच्या नंतर तुम्हाला स्टेटस मध्ये लॉटरी तुमचा अर्ज प्रलंबित अर्जामध्ये दाखवला जाईल. त्यानंतर तुम्हाला छाननी अंतर्गत अर्जामध्ये दाखवला जाईल. त्यानंतर छाननी अंतर्गत मधून तुमचा अर्ज अप्रूव मध्ये म्हणजे तुमचा अप्रूव मध्ये दाखवला जाईल. अप्रूव झाल्याच्या नंतर तुम्हाला म्हणजे छाननी अंतर्गत झाल्यानंतर अप्रूव झाल्याच्या नंतर तुम्हाला लॉटरी लागते आणि लॉटरी लागल्याच्या नंतर तुमचं स्टेटस मध्ये विनर असं दाखवलं जातं. तर मग विनर असं दाखवल्याच्या नंतर तुम्हाला कागदपत्र अपलोड करायचे असतात ज्याच्यामध्ये 7-12-8 आधार कार्ड असं तुम्ही कागदपत्र अपलोड करू शकता आणि कागदपत्रांची व्यवस्थितरित्या अपलोड केल्याच्या नंतर तुमच्या कागदपत्रांची तपासणी केली जाते आणि तपासणी झाल्याच्या नंतर तुम्हाला लगेच पूर्वसंमती देण्यात येते आणि मग तुम्ही त्या योजनेचा लाभ घेऊ शकता. अशा पद्धतीने आपण विविध योजना आणि वेगवेगळ्या योजना आणि त्या एकाच अर्जामधून कशा करायच्या आणि त्या कोणत्या कोणत्या योजना आहेत काय काय लाभ घेऊ शकतो असं आपण पाहिलेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे या योजनेचा लाभ इतर शेतकऱ्यांनाही घेता येईल आणि कोणकोणत्या योजना असतात महाडीबीटी आपल्याला ह्या योजना माहीत नसतात तर आज आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून त्या आम्ही सांगण्याचा प्रयत्न केला आहे. धन्यवाद.